हॅलो मी विजय गोळेसर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण अशा एका शिवमंदिराची माहिती घेणार आहोत की ज्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीसमोर नंदी नाही नाशिकला पंचवटीमध्ये कपालेश्वर नावाचं एक अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे रामकुंडाच्या अगदी समोरच हे मंदिर आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे जगातलं हे एकमेव मंदिर असं आहे की ज्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीसमोर नंदी नाही नंदी म्हणजे भगवान शिवाचं वाहन जगभरात जेवढीही शिवमंदिरं आहेत महादेवाची मंदिरं आहेत या सर्व ठिकाणी महादेवाच्या पिंडीसमोर नंदी हा असतोच हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे मात्र पंचवटीतील कपालेश्वर हे एकमेव असे मंदिर आहे की ज्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीसमोर नंदी नाही हे एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर मानले जाते याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते एकदा भगवान शंकरांना ब्रह्महत्येचे पातक लागले या पातकापासून सुटका कशी करावी या विवंचनेत ते होते या पातकापासून सुटका करण्यासाठी त्यांनी जगभरातील सर्व तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या परंतु त्यांचे ब्रह्महत्येचे पातक काही दूर होईना ते चिंतेत पडले असताना त्यांचे वाहन असलेल्या नंदीने त्यांना सांगितले की देवा यावरचा उपाय तर अगदी सोपा आहे भगवान शंकर म्हणाले तो कसा तर नंदीने त्यांना सांगितले की पंचवटीमध्ये ज्या ठिकाणी गोदावरी आणि अरुणा या नद्यांचा संगम होतो त्या रामकुंडात जर आपण स्नान केलं तर आपलं हे ब्रह्महत्येचं पातक दूर होईल भगवान शंकरांना नंदीचा हा सल्ला त्यांनी मानला आणि त्यांनी पंचवटीतील रामकुंडामध्ये स्नान केले आणि काय आश्चर्य त्यांचं ब्रह्महत्येचं पातक दूर झालं या ठिकाणी नंदीने भगवान शिवाच्या गुरुची भूमिका केली त्यांना भगवान शंकरांना नंदीने सल्ला दिला त्यामुळे तू या मंदिरात तू माझ्या पुढे राहायला नाहीस तरी चाले त्यामुळे कपालेश्वर येथील मंदिरामध्ये नंदी नाही अशी ही आख्यायिका आहे कपालेश्वर मंदिर असलेल्या या टेकडीवर पूर्वी फक्त शिवाची पिंड होती पेशव्यांच्या काळात या हे मंदिर बांधले गेले इसवी सन सतराशे अठ्ठावीसमध्ये कोळी समाजाने हे मंदिर बांधले असे सांगितले जाते इसवी सन सतराशे त्रेसष्टमध्ये राम पवार यांनी कपालेश्वर मंदिराच्या प्रांगणाचा विस्तार केला तर कृष्णाजी पाटील पवार यांनी या मंदिराच्या पायऱ्या बांधून दिल्या असे सांगितले जाते कपालेश्वर मंदिरासमोर रामकुंड आहे गोदावरी नदी आहे आणि गोदावरी नदीच्या पलीकडे श्री सुंदर नारायण मंदिर आहे प्रत्येक सोमवार प्रदोष आणि महाशिवरात्रीच्या दिवशी कपालेश्वर मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो यावेळी भगवान शंकर सगळ्या ग्रहांना आमंत्रित करतात असे मानतात त्यामुळे ग्रहांचे दोष असलेल्या व्यक्ती यावेळी या मंदिरात दर्शनाला येतात आणि त्यांचे ग्रहदोष दूर होतात त्याचप्रमाणे यावेळी जे तीर्थ उपलब्ध होते त्या तीर्थाने स्नान केल्यास त्वचेचे विकार तसेच ग्रहदोष दूर होतात अशी भाविकांची भावना आहे कपालेश्वर मंदिरातील आणखी एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे हरिहर भेट यावेळी कपालेश्वर मंदिरातून भगवान शंकरांचा मुखवटा, तर श्री सुंदर नारायण मंदिरातून भगवान विष्णूंचा मुखवटा पालखीने रामकुंडावर आणतात आणि या दोन्ही मुखवट्यांना रामकुंडात अभिषेक केला जातो या भेटीला हरिहर भेट असे म्हणतात यावेळी मोठा उत्सव या, या ठिकाणी साजरा केला जातो देशातलं हे एकमेव असं मंदिर आहे की ज्या ठिकाणी भगवान शिवासमोर नंदी नाही त्यामुळं त्यामुळे या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरात दर्शन घेण्यासाठी महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी गर्दी होते आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा